आपल्याला जमिनीतलं पाणी कुठल्या लेवलपर्यंत आहे किंवा किती खोल आहे हे जर शोधायचं असेल तर एल रॉडनी अशा सर्च पोझिशनमध्ये फिरत राहावं, त्या ज्या झोनमध्ये आपल्याला डिफ्लेक्शन मिळत आहे तिथे, आणि ते डिफ्लेक्शनचे पॉईंट्स आपण नोट करून ठेवावेत. मासे डिफ्लेक्शनचे पॉईंट्स मिळाल्यानंतर ते मार्क केल्यानंतर आपण पुन्हा एकदा एखाद्या पॉईंटचं मार्किंग केले, पहिला पॉईंट हा समजा, परत आता समजा इथं परत रॉड डिफ्लेक्ट झाले हा दुसरा पॉईंट, आणि असंच पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला एक तिसरा पॉईंट मिळेल. आता हीच एक्सरसाइज जर समजा आपण पुन्हा सुरू केली, हा मला मिळाला पहिला पॉईंट, आणि एकदा पहिला पॉईंट मिळाला की हा एज आहे, वेनचे सुरुवात आहे, म्हणजे ग्राउंड वॉटरचे जो झारा आहे त्याची सुरुवात आहे. असं चालत चालत पुढे गेल्यानंतर परत एकदा समजा डिफ्लेक्शन मिळालं की हा तर परत डिफ्लेक्शन मिळालं तर ही दुसरी एज आहे. मग तसंच आपण हळूहळू पुढे यायचं आणि ह्या दोन्ही डिफ्लेक्शनच्या मध्यभागी उभं राहायचं, तिथं सर्च पोझिशनमध्ये उभं राहायचं आणि एक टायमर सुरू करायचा किंवा गिनती सुरू किंवा मोजायला सुरुवात करायचं. मैदा मोजायला तुम्ही सुरुवात केली तर जर आपण जे आपल्या स्वतःला कॅलिब्रेट केलेलं असतं त्याप्रमाणे जर मोजमाप केलं तर किती सेकंदानंतर आपल्याला ते डिफ्लेक्शन मिळतं आहे किंवा किती काउंटनंतर आपल्याला डिफ्लेक्शन मिळतं आहे त्याच्यावरती भूजलाची पातळी आपल्याला कळू शकते.